आई हाँ हे बघा हा मुलगा आहे ना हा युकेला असतो. कसा आहे? चांगला आहे दिसायला. साधले काकूंनी आपल्या प्रियाला सूट होतील ना अशाच मुलांचे फोटो पाठवले. गद्रेबाईंची बहीण ना ती. हो गद्रेबाईंनी नाही का मला माझ्या घराला शोभेल अशी गुणी सून दिली आहे. आई साधले काकू म्हटल्या हे मूळचे नागपूरचे पण आता मुंबईत सेटल झाले. स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्यांची. काय सांगतायस? हो अरे प्रिया ये ग. प्रिया ये ना. बस काय चाललंय? हे बघ तुझ्यासाठी फोटो बघतोय आम्ही. आता तू सुद्धा बघ. आफ्टर ऑल डिसिजन तुलाच घ्यायचा आहे नाही का? एक मिनिट. हां हे बघ हा जो मुलगा आहे ना हा सध्या अमेरिकेत आहे पण 6 महिन्यांनी शिक्षण पूर्ण करून भारतातच येणार आहे. आणि हा हा बघ हा मूळचा मुंबईचाच आहे पण बास झालं. हे काय चालवलं तुम्ही? प्रिया अगं तू अशी काय बोलतेस? का मागे लागल्यात माझ्या लग्नाच्या? नाही करायचं लग्न का सोडून देत नाही हा विचार? प्रिया प्लीज प्लीज शांत हो. आम्ही फक्त काही गरज नाहीये माझं कल्याण वगैरे करायची. हा प्रिया अगं नुसतं ऐकून तरी घे. का मावशी इतकी जड झाले का मी आता या घराला? लवकरात लवकर बाहेर काढायची घाई लागली. हा प्रिया अगं असं काही का बोलतेस तू? असं काहीच नाहीये. हे सगळं न कळणार की मूर्ख नाहीये मी? प्रिया काय विचार करतेस ग? आतापर्यंत तुला या घरानं कधी परक मानलं नाही आणि आताच तुला असं वाटायला लागलं. प्रिया एक विचारू का? हे बघ तुझ्या मनात काय चाललंय प्लीज मला सांग. म्हणजे तुझ प्रेम आहे का कोणावर? हो हो कोण आहे तो मुलगा सांग ना. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना? आता आणखी प्रश्न नकोय. अगं पण जर तू सांगितलंस नाही तर या सगळ्यातून आपण यातून माझा मार्ग मी काढू. आता या विषयावर मला आणखी काहीही बोलायचं नाही. वेळ लागला त्या मंजिरीला. हात धुवून मागे पडले माझ्या लग्नासाठी. तर काय झालं? 1760 फोटो घेऊन आली म्हणे पसंत कर. काही कळतंय का तिला? मग केला काय एखादा पसंत? आत्या तुझ्या लग्नाचं एवढं मनावर घेतलंय म्हणल्यावर काय खरं नाही बघ तुझं. तुला आता लग्न करून जावंच लागणार. असं बरं होऊ देईन मी. मग काय करणार आहेस? मी सरळ सांगून टाकलं माझं एका मुलावर प्रेम आहे म्हणून. आणि जास्ती माझ्या मागे हात धुवून लग्न 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 करत फिरली ना तर मी तिला सांगून टाकली माझं प्रेम आहे सत्यजितवर. आज मी खूप खुश आहे. का? कारण मी ऑफिस मधून घरी आल्यावर तू माझ्या समोर आहेस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी माझाच रेकॉर्ड मोडलाय. रेकॉर्ड? कसला? आज मी
17 मिनिट आणि 23 सेकंदात पोहोचलोय ऑफिसहून इथे. माझा आधीचा रेकॉर्ड 20 मिनिट आणि 3 सेकंदांचा होता. बघ तुझ्या ओढीनं मी काय काय करतो. मग रेकॉर्ड तरी करायची काय गरज आहे. मी येत जाईन ना ऑफिसमध्ये. घर घरच्यांसाठी आहे, ऑफिसमध्ये फक्त काम. बरं मग ऑफिसच्या बाहेर थांबत जाईन म्हणजे तुम्ही मला बघू शकाल. बरं ऐक, आज आपण मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊ. पन्हाळ्यावरून चक्कर मारून येऊ, हवं तर बाहेरच जेऊ. रात्री उशीर येऊ घरी. काय काय कसा आहे प्लॅन तुला, यायचं नाहीये का? नाही जाऊयात ना. तुला मला काहीतरी सांगायचंय ना मंजिरी. मी प्रियाशी बोलले. काय? तिच्या लग्नाबद्दल. प्रिया म्हणाली की तिच्यासाठी मुलगा बघण्याची काही गरज नाही. तिचं एका मुलावर प्रेम आहे. अहो तुम्ही काही बोलू नका तिला. अहो तुम्ही रागावलात का? हे बघा रागावू नका, मी करीन ना तयार तिला. आता इथून पुढे माझ्या मागे मागे तिच्या खोलीपर्यंत यायचं नाही. कळलं? इथेच थांबायचं. तू मंजिरीला काय सांगितलंस? ऍक्च्युली बरंच काय. आता तू नेमकं त्यातल्या कुठल्या गोष्टीबद्दल विचारतोयस? तुझं एका मुलावर प्रेम आहे. खोटं आहे का? प्रिया हे सगळं मंजिरीशी बोलायची काय गरज होती? कमॉन सत्यजी, तो आमच्या दोघींमधला विषय होता. तुला काही प्रॉब्लेम आहे का? मंजिरीच्या भोळेपणाचा फायदा घेणं थांबव. भोळी मंजिरी माझं लग्न करायला निघाली ती. आता तिला कितीही समजावून सांगितलं तरी समजतच नाही. मग मी काय करणार? बोलले. प्रिया तू तुझी हद्द ओलांडतीस. तू मला तसं करायला भाग पाडतोयस. वाटेल ते बोलू नकोस. पण तू वाटेल तसं वागतोयस सत्यजी. मी निघाले होते ना पुण्याला जायला, तू मला थांबवलंस इथे. तेव्हा म्हणाला होतास माझी गरज आहे म्हणून. मग राहते ना मी इकडे, काय प्रॉब्लेम आहे? कशाला माझं लग्न करून बाहेर काढायला निघालाय? आणि ती मंजिरी, तिला तरी माझ्या लग्नाचा विचार करायची काय गरज आहे? आणि तुला इथे येऊन हे सगळं बोलायची काय गरज आहे? मी तेव्हा तुला राहा म्हणालो होतो कारण. बोल ना. तेच ऐकायची वाट बघतील. कसं आहे प्रिया, उद्या मी या घरात कुत्रं जरी पाळलं ना तरी त्याची शेवटपर्यंत जबाबदारी माझ्यावरच राहील. तोच नियम तुलाही लागू पडतो. अच्छा, म्हणजे माझी लायकी आता घरच्या कुत्र्याची झाली तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हेही मान्य आहे मला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, घरचं कुत्र कधी घर सोडून जात नाही. सांग त्या तुझ्या भोळ्या मंजिरीला माझ्या लग्नाचा विचार करणं सोड, नाहीतर काय आहे ना, मलाही तिला सांगावं लागेल माझं प्रेम कोणावर आहे ते. कसं आहे ना सत्यजी, घरचं कुत्र कुठेही भुंकत नाही का?
तुला काय गरज आहे सगळ्यांच्या मध्ये पडायची? या घरातल्या माणसांचं भलं करायला आलेस तू इकडे? प्रत्येक बाबतीत स्वतःच डोकं चालवणं बंद कर. तुला जे आदर्श वाटत तसंच नेहमी घडावं हा जो तुझा काही हट्ट असतो ना तो आता बंद झाला पाहिजे मंजरी. तुला काय गरज आहे सगळ्यांच्या मध्ये पडायची? या घरातल्या माणसांचं भलं करायला आलेस तू इकडे? प्रत्येक बाबतीत स्वतःच डोकं चालवणं बंद कर. तुला जे आदर्श वाटत तसंच नेहमी घडावं हा जो तुझा काही हट्ट असतो ना तो आता बंद झाला पाहिजे मंजरी. पण माझं तसं काहीच म्हणणं नाही. गौरांगच्या बाबतीत तू जे म्हटलंस ते मी ऐकलं. काय परिणाम झाला? त्या दोन पैशाच्या पोरीनं अपमान केला आईचा वाटेल तसा. आणि आता प्रियाच्या बाबतीतही तू. पण प्रियाला मी एवढंच म्हटलं की प्रिया लग्न करेल नाही तर नाही करणार. तुझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, कळलं? पण म्हणून आपण तिला. मुधोळकरांच्या घरात एका माणसाचं ताट जड नाही झालेलं. प्रियानं जर आयुष्यभर इथेच राहायचं ठरवलं ना तर आयुष्यभर पोसेन मी तिला. पण इथून पुढे प्रियाचं लग्न हा विषय तुझ्यासाठी बंद. मंजिरी काय झालं तुला? तू का रडतीयस मंजिरी? बास झालं हे बघ, मला सांग का रडतीयस तू? तू चल माझ्या बरोबर, चल ये. मंजिरी प्लीज नको रडू. बस इकडे बस. आता मला नीट सांग मंजरी प्लीज. बस झालं, आता मला सांग काय झालंय, का रडतेस तू? हे खूप बोलले मला. मंजरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. का तू का सॉरी म्हणतेस? खर तर हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझी चूक आहे. नाही, चूक माझी आहे, फक्त माझी. तुला माहितीये मंजिरी, सत्यजित मला पण येऊन खूप बोलला, पण आजकाल तो माझा जो अपमान करतो ना मला खरंच सहन होत नाही ग. ते आधी मला येऊन बोलला, मग तुला येऊन खूप बोलला. पण हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. नाही प्रिया, मला माहिती, माझी चूक. मी विषय काढला लग्नाचा. तू किती वेळा मला बजावलं होतं तरी सुद्धा मी विषय काढला. हे सगळं माझ्यामुळे झालं, फक्त माझ्यामुळे. मला ना खरंच काही कळत नाहीये, कारण ना माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद व्हायला लागले. तुला माहिती मला खूप खूप गिल्टी वाटतं ग. मी इथे असल्याने हे होतच राहणार आहे. मी हवं तर जाते इकडनं. म्हणजे काय ना, माझ्यामुळे निधन तुमच्यामध्ये भांडणं तरी होणार नाही. प्लीज अगं, असं का बोलतेस? असं काहीच नाहीये. नाही, तुम्हाला समजवायला असं बोलतेस ना? मी खरंच सांगते. खरंच प्रिया, मला मनापासून वाटतं की तू या घरात राहावीस, तू जावीस, म्हणून मी लग्नाचा विषय नाही काढला. खरंच विश्वास ठेव, ते फक्त मी आईंना वचन दिलं होतं ना म्हणून. आणि मी हेच सांगायचा प्रयत्न करत होते, पण त्यांनी नाही ऐकलं. अंजिरी प्लीज प्लीज रडू नकोस. तुला माहितीये का, सत्यजितला जेव्हा खूप राग येतो ना त्याचा स्वतःवर ताबा राहत नाही, पण त्याच्या हातून गोष्टी घडून जातात. हे बघ, तू नको काळजी करू, आपण दोघी मिळून सगळं नीट करूया. भास आता रडणं थांब, सगळं नीट होईल. खरं नको रडू.
हे बघ, मी प्रयत्न करते पण मला नाही वाटत मला येता येईल. आई, मी नाही येऊ शकत ना. बरं चल, मी ठेवते आता फोन. आता पुन्हा का म्हणून का विचारतेस आई? सांगितलं ना मी फोन ठेवते म्हणून. बाय. आईने सांगितलं ना मला नाही येता येणार. हे बघ, मी प्रयत्न करते पण मला नाही वाटत मला येता येईल. आई, मी नाही येऊ शकत ना. बरं चल, मी ठेवते आता फोन. आता पुन्हा का म्हणून का विचारतेस आई? सांगितलं ना मी फोन ठेवते म्हणून. बाय. काय म्हणाली आई? काही नाही. काही नाही. मग इतका वेळ फोनवर तू एकटीच बडबडत होतीस? बर, तुला इतकीच आठवण येत असेल माहेरची तर जातो, आणि एकदा गेलीस की परत येऊ नकोस. आणि रडायचं काहीही कारण नाहीये. मग काय, उगमस्थान आहे का तुझ्या डोळ्यांमध्ये गंगोत्रीच? आणि नाकाला काय लागलं तुझ्या? बघू बघू बघू. हे बघ, इथे अजून आहे थोडासा राग. मंजिरी, आता मी असं काय करू की तू बोलशील माझ्याशी? काय नको, जे बोललात ते केलं नाहीत ना, आता कशाला? बोललो आणि केलं नाही मी, असं काय? तुम्ही लॉंग ड्राईव्ह वर घेऊन जाणार होतात ना मला? ओ नो, मी खरंच विसरलो. चल 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 चल, उठ उठ, तुझ्याकडे 3 मिनिटात म्हणजे, चल पटकन तयार हो, रात्रीचा पन्हाळा जास्त छान दिसतो. चल उठ. काही नको, मला नाही यायचंय. मंजिरी, मी खरंच विसरलो. विसरला नाही तर आगावलं, ओरडलात खूप माझ्यावर. आणि हे सगळं कोणामुळे झालं हेही तुला चांगलंच माहिती आहे. झोप येते मला. काम करूया, तू आता तू झोप, उद्या दुपारी मी लवकर येतो ऑफिस मधून, तेव्हा जाऊ आपण लॉंग ड्राईव्हला. काय, मी नाही येणार. मग उद्या कधी येणार ऑफिस मधून? त्याआधी मला हे सांग, आईंचा खरंच फोन आला होता मगाशी?